हेलो फ्रेंड्स, आजच्या टॉपिकमध्ये आपण प्रॉब्लेम सेट टू नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. प्रॉब्लेम सेट टूचे आपण आत्तापर्यंत दोन पार्ट बघितलेले आहेत. आता आपण या पार्टमध्ये क्वेश्चन नंबर 8 पासून पुढचे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. तर आपण सुरू करूया प्रॉब्लेम नंबर 8. काय दिलेलं आहे बघा, प्रॉब्लेम नंबर 8 मध्ये फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर प्रूव दॅट PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 × A. PM आणि PN यांची व्हॅल्यू आपल्याला √3 × A दाखवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे बघा, PQR हा जो ट्रँगल आहे त्याच्या साईड्स आपल्याला इक्वल दिलेले आहे आणि त्या साईडची लेंथ दिलेली आहे स्मॉल a. तसेच आणखी आपल्याला काय दिसतंय बघा, हा MQ आणि QR हेही आपल्याला इक्वल दिसत आहेत. तसेच हा सुद्धा आपल्याला इक्वल दिसतो आहे. इथे आपल्याला परपेंडिक्युलर दिलेला आहे PS, म्हणजे आपल्याला हा इक्विलॅटरल ट्रँगल दिलेला आहे. इक्विलॅटरल ट्रँगलचे आपण बरेच एक्झाम्पल्स या प्रॉब्लेम सेटमध्ये सॉल्व केलेले आहेत. म्हणजे इक्विलॅटरल ट्रँगल आहे, त्याची हाईट दिलेली आहे, त्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रॉपर्टी यूज करून इथे या PH ची लेंथ आपल्याला काढता येईल, त्यानंतर आपल्याला या QH ची लेंथ काढता येईल. मग हा जो राईट अँगल आहे PMS, ह्या राईट अँगल ट्रँगलची ही साईड जर आपल्याला माहिती झाली, ही साईड माहिती झाली म्हणजे आपल्याला MS ही साईड माहिती होईल. पायथागोरसचा थेरम यूज करून आपण PM काढू शकतो. तर आणखीन आपल्याला वेगळा विचार करता येईल का बघा, इथे पायथागोरस थेरम शिवाय आणखीन वेगळी प्रॉपर्टी यूज करून हेच एक्झाम्पल आपण कसं सोडवू शकतो बघा. आता इथे जर आपण बघितलं ट्रँगल PMR, ट्रँगल PMR हा जर आपण कन्सिडर केला तर यामध्ये MQ इज इक्वल टू QR, म्हणजेच Q इज द मिड पॉईंट ऑफ साईड MR. मग Q जर मिड पॉईंट असेल तर PQ ही मेडियन असेल, आणि मग मेडियनशी रिलेटेड कोणती प्रॉपर्टी आपण पायथागोरस थेरम या चॅप्टरमध्ये बघितले, अर्थात अपोलोनियस थेरम. मग आपल्याला इथे अपोलोनियस थेरम सुद्धा यूज करता येईल, कारण ही जी साईड आहे MR त्याचा अर्धा पार्ट आपल्याला माहिती आहे, त्यानंतर आपल्याला मेडियनची लेंथ माहिती आहे. मेडियनच्या ज्या ॲडजेसंट दोन साईड असतात त्यापैकी आपल्याला एक साईड माहिती आहे, म्हणजे आपल्याला अपोलोनियस थेरम यूज करून डायरेक्ट आपल्याला PM मिळेल. आणि मग त्याचप्रमाणे आपल्याला PN ची व्हॅल्यूसुद्धा तशाच प्रकारे अपोलोनियसचा थेरम यूज करून PN सुद्धा सेम मेथडने आपल्याला फाइंड आउट करता येईल. तर एकच एक्झाम्पल वेगवेगळ्या पद्धतीने आपण जर विचार केला तर ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. मग आपण कोणती पद्धत निवडूया, जी लेंदी असेल ती पद्धत आपण स्किप करायची आहे, आणि आपण जी शॉर्टकट मेथड आहे वेगळी प्रॉपर्टी यूज केली तर आपल्याला थोडक्यात आन्सर मिळेल, मग आपण हे एक्झाम्पल अपोलोनियस थेरमने सॉल्व करूया. काय म्हणता येईल बघा, सुरुवातीला ट्रँगल PMR आपण कन्सिडर करतोय. इन अ ट्रँगल PMR MQ इज इक्वल टू QR गिवन अँड देअरफोर सेगमेंट PQ इज द मेडियन. मग सेगमेंट PQ ट्रँगलची मेडियन होईल. मग देअरफोर बाय अपोलोनियस थेरम PM² + PR² इज इक्वल टू 2 × मेडियन स्क्वेअर PQ² + 2 × आयदर MQ² और QR² 2 × MQ² बाय
अपोलोनियस थेरम। आता इथे व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करता येतील, देअरफॉर पी एम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, पी आर आपल्याला दिलेला आहे ए स्क्वेअर इज इक्वल टू टू इंटू पी क्यू आपल्याला दिलेला आहे ए, ए स्क्वेअर प्लस टू इंटू एम क्यू आपल्याला दिलेला आहे ए, अँड देअरफॉर पी एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू टू ए स्क्वेअर प्लस टू ए स्क्वेअर, अँड देअरफॉर पी एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए स्क्वेअर। आता या ए स्क्वेअरला आपण तिकडे शिफ्ट करूया, इकडे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, अँड देअरफॉर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, अँड देअरफॉर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू थ्री ए स्क्वेअर। बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साईड वी गेट पी एम इज इक्वल टू अंडर रूट इंटू अंडर रूट थ्री इंटू ए, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साईड। सिमिलरली वी कॅन शो दॅट पी एन इज इक्वल टू रूट थ्री इंटू ए, अँड देअरफॉर पी एम इज इक्वल टू पी एन इज इक्वल टू रूट थ्री इंटू ए हेन्स प्रूव्ड। तर अशा प्रकारे जर आपण अपोलोनियस थेरम यूज केला तर आपल्याला थोडक्यात आन्सर मिळतं। तर मित्रांनो, एक्झाम्पल रीड केल्यानंतर, डायग्रॅम रीड केल्यानंतर जरी ते वेगवेगळ्या मेथडने सॉल्व करता येत असलं तरी आपल्याला कोणती मेथड इझी वाटते ती मेथड आपण निवडायची आहे आणि ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। पायथागोरसने सुद्धा हे सोपं आहे, एवढंच की फक्त ते थोडंसं लेंदी होणार आहे। ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल हे एक्झाम्पल। आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर 9। नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, प्रूव दॅट द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द डायगनल्स ऑफ अ पॅरलोलोग्राम इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड्स। प्रूव दॅटचा क्वेश्चन दिलेला आहे बघा। मग मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा जेव्हा प्रूव दॅटचा क्वेश्चन दिलेला असेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, डायग्रॅम काढायचे, गिवन लिहायचं आहे, टू प्रूव लिहायचं आहे आणि प्रूफ लिहायचं आहे, या क्रमाने आपल्याला जायचं आहे। डायग्रॅम दिलेली असेल तरी ती पुन्हा ड्रॉ करायचे, नसेल दिलेली तर आपल्याला ती डायग्रॅम काढून घ्यायची। मग कोणता डायग्रॅम काढायचा आहे बघा, पॅरलोलोग्राम दिलेला आहे, पॅरलोलोग्रामचा डायग्रॅम इथे काढलेला आहे, त्याला आपण नाव देऊया सपोज क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज द पॅरलोलोग्राम। त्याचे डायग्नोल दिलेले आहेत आपल्याला, डायग्नोल ए सी अँड डायग्नोल बी डी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट ओ। मग जे काय आपल्याला दिलेलं आहे ते आपण गिवनमध्ये द्यायचं। काय लिहायचं आहे आपण, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी हा पॅरलोलोग्राम आहे, डायग्नोल ए सी अँड बी डी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट ओ, हे आपल्याला गिवनमध्ये लिहित आहे। क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोलोग्राम डायगोनल ए सी अँड बी डी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट ओ, हे आपल्याला दिलेलं आहे। मग आपल्याला काय प्रूव करायचं आहे, द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ इट्स डायगोनल इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड्स। टू प्रूव सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स, ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड्स, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर, अशा प्रकारे आपल्याला प्रूव करायचं आहे। मग हे स्टेटमेंट कसं प्रूव करता येईल ते बघा, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी हा पॅरलोलोग्राम दिलेला आहे आपल्याला। मग पॅरलोलोग्रामच्या प्रॉपर्टी ज्या लास्ट इयर आपण स्टडी केलेल्या आहेत काय आहे बरं प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ पॅरलोलोग्राम बायसेक्ट इच अदर। क्वाड्रिलॅटरलच्या डायगोनल्स ऑफ पॅरलोलोग्राम बायसेक्ट इच अदर, ही प्रॉपर्टी आपण शिकलेलो आहोत। ऑल्सो द अपोजिट साइड्स
अपॅरलोलोग्राम आर कॉन्ग्रुवंट हे आपल्याला माहिती आहे. मग ही डायगनोलची प्रॉपर्टी यूज करून आणि त्याच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुवंट असतात ही प्रॉपर्टी यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. मग आता इथे बघा, जर आपण ए बी डी हा ट्रायंगल कन्सिडर केला, डायगनोल्स बायसेक्ट करतात, म्हणजेच एओ ही या ट्रायंगल ए बी डीची मेडियन होईल. मग मेडियनशी रिलेटेड प्रॉपर्टी आपल्याला यूज करता येईल. कोणती प्रॉपर्टी आहे मेडियनशी रिलेटेड? अपोलोनियस थेरम. मग आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अपोलोनियस थेरम आपल्याला यूज करावा लागेल. तर बघूया सुरुवातीची माहिती आपल्याला कशी लिहिता येईल. प्रूफ: क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ पॅरलोलोग्राम गिवन अँड देअरफॉर ए बी इज इक्वल टू सी डी, बी सी इज इक्वल टू ए डी, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोलोग्राम ऑल्सो डायग्नोज बायसेक्ट इच अदर, देअरफॉर AO is equal to CO is equal to half of AC. Also, AO is equal to half of AC and BO is equal to half of BD. Statement number 2, statement number 3, diagonals of parallelogram bisects each other. Parallelogram sati साईन काढलेला आहे बघा. नाव आता आपल्याला ट्रँगल कन्सिडर करायचं आहे. ट्रँगल ए एम डी, या ट्रँगलची एओ ही मेडियन आहे. नाव इन अ ट्रँगल ए बी डी सेगमेंट एओ इज द मेडियन अँड देअरफोर ए बी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मेडियन स्क्वेअर 2 into AO square plus 2 into BO square or DO square. 2 into BO square by Apollonius theorem. आता AO आणि BO च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला, त्या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करता येईल. अँड देअरफॉर ए बी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर इज इक्वल टू AO ची व्हॅल्यू दिलेली आहे हाफ ऑफ 2 into half of AC, but AO square आहे म्हणून half of AC चं square करावं लागेल, plus 2 into BO ची व्हॅल्यू दिलेली आहे half of BD, BO square आहे म्हणून half of BD चं square करावं लागेल. From substituting the value from 2 and 3, square करून घेता येईल आपल्याला. And therefore AB square plus AD square is equal to 2 into 1 upon 4 AC square plus 2 into 1 upon 4 BD square. 1 upon 4 BD square. 2 ने डिवाइड करता येईल इथे. काय लिहिता येईल बघा. देअरफॉर ए बी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ए सी स्क्वेअर प्लस हाफ बी डी स्क्वेअर. आता या 2 ला आपल्याला इलिमिनेट करायचं असेल तर काय करावं लागेल बघा. 2 इथे डिवाइड आहे, मल्टीप्लाय केलं तर तो इलिमिनेट होईल. मग आपल्याला काय करावं लागेल, मल्टीप्लाइंग इच टर्म बाय 2, म्हणजेच हे जे इक्वेशन आहे त्याच्या बोथ साईडला आपल्याला 2 ने मल्टीप्लाय करायचं. मग 2 इंटू ए बी स्क्वेअर प्लस 2 इंटू ए डी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. रिझन लिहा पुढे, मल्टीप्लाइंग बाय 2 असं तिथे रिझन लिहा. आता इथे 2 ए बी स्क्वेअर आहे, 2 ए डी स्क्वेअर आहे, हे आपल्याला स्प्लिट करता येईल. 2 ए बी स्क्वेअर मीन्स ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर, 2 ए डी स्क्वेअर मीन्स ए डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर असं आपण स्प्लिट करूया. And therefore, AB square plus AB square plus AD square plus AD square is equal to AC square plus BD square. From 1, आपल्याला व्हॅल्यू ठेवता येईल. एका AB च्या ऐवजी आपल्याला CD लिहिता येईल.
आणि एका एडीच्या ऐवजी आपल्याला बी सी लिहिता येईल. फ्रॉम वन काय करता येईल बघा आपल्याला, ए बी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर एक आहे तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या ए डीच्या ऐवजी व्हॅल्यू ठेवायची आहे बी सी. बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. तर अशा प्रकारे स्टेटमेंट आपलं इथे प्रूव्ह झालेलं आहे. फक्त आपण या टर्म नेक्स्ट स्टेपला रिअरेंज करूया. रिअरेंजिंग ऑल टर्म्स वी गेट ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. तर अशा प्रकारे हे स्टेटमेंट आपण प्रूव्ह केलेलं आहे. अतिशय सोपं आहे. आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, पॅरलोलोग्रामच्या प्रॉपर्टी माहिती असल्या पाहिजे. पॅरलोलोग्रामची ही महत्त्वाची प्रॉपर्टी, डायगनल्स ऑफ पॅरलोलोग्राम बायसेक्ट इच अदर अँड अपोजिट साईड्स ऑफ पॅरलोलोग्राम आर कॉनग्रुवंट. आपण सेवन स्टँडर्ड, एट स्टँडर्ड, नाईन स्टँडर्डला या प्रॉपर्टी स्टडी केलेल्या आहेत. सोप्या आहेत, लक्षात ठेवायच्यात. आपण आपल्याला या फर्स्ट चॅप्टरमध्ये, सेकंड चॅप्टरमध्ये आणि थर्ड चॅप्टरमध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. तर ठीक आहे, सोपं एक्झाम्पल होतं. तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा, हे सगळं व्यवस्थित रीड करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर 10. काय दिलेलं आहे बघा नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये. प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिवली फ्रॉम द सेम पॉइंट and at the same speed after 2 hours distance between them was 15 root 2 km. find their speed per hour. aplyala find out karaycha. suppose hi tya doghanchi pranali ani prasad chi initial position ahe. samjha p hi tyanchi initial position asel. pranali and prasad started walking to the east and to the north. pranali east direction ne jate, prasad north direction ne jate. hi pranali chi direction ahe, hi prasad chi direction ahe. after 2 hours pranali reaches at point q and prasad reaches at point r. PQ is the path of the pranali, PR is the path of prasad. आता ह्या दोघांचे पाथ एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहे. 2 hours नंतर ते ज्या पॉइंटला पोचलेले आहेत तेव्हा आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम ऑज 15√2 km. तर आपल्याला त्यांचं स्पीड, सेम पॉईंटवरून निघालेत, सेम स्पीडने ट्रॅव्हल करतायत. सपोज देअर स्पीड विल बी एक्स किलोमीटर पर आवर, एक्स किलोमीटर पर आवर या स्पीडने ते ट्रॅव्हल करतायत. मग या स्पीडने त्याने किती डिस्टन्स कवर केलं 2 hours मध्ये, हे डिस्टन्स म्हणजेच लेंथ ऑफ पाथ पी क्यू आणि लेंथ ऑफ पाथ पी आर, हे डिस्टन्स जर आपल्याला मिळालं तर हा राईट अँगल ट्रँगल आहे. पायथागोरस थेरमचा यूज करून आपल्याला ते स्पीड त्यांचं फाइंड आउट करता येईल. तर ठीक आहे बघा कसं लिहिता येईल आपल्याला. लेट पी बी द इनिशियल पोझिशन, पी बी द इनिशियल पोझिशन ऑफ प्रणाली अँड प्रसाद. आफ्टर 2 hours प्रणाली रिचेस ॲट पॉइंट क्यू and prasad reaches at point r. let pq and pr be the paths of pranali and prasad. also let
पी क्यू सेगमेंट पी क्यू एंड सेगमेंट पी आर बी द पाथ्स ऑफ प्रणाली एंड प्रसाद रिस्पेक्टिवली. प्रणाली एंड प्रसाद वॉकिंग आर वॉकिंग एट द सेम स्पीड. लेट लेट द स्पीड बी एक्स किलोमीटर पर आवर. स्पीड माहिती आहे आपल्याला, आणि लास्ट इयर तुम्ही स्पीडचा फॉर्म्युला शिकलेला आहात. तो फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागेल. काय स्पीडचा फॉर्म्युला? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग आपल्याला स्पीड माहिती आहे, टाइम माहिती आहे आपल्याला 2 आवर, डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करता येईल. पी क्यू ए डिस्टन्स किती आहे आणि पी आर ए डिस्टन्स किती आहे. देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू, या टाइमला इकडे शिफ्ट करा, इकडे डिवाइड, इकडे आल्यानंतर मल्टीप्लाइड होईल स्पीड इनटू टाइम. मग आपल्याला दोन डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे, डिस्टन्स पी क्यू, डिस्टन्स पी आर. मग कसं म्हणता येईल बघा, देअरफॉर डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू एक्स इंटू टू इज इक्वल टू 2x किलोमीटर अँड डिस्टन्स पी आर इज इक्वल टू एक्स इंटू टू इज इक्वल टू 2x किलोमीटर. 2x किलोमीटर पी क्यू मिळाला, 2x किलोमीटर आपल्याला पी आर मिळालेला आहे. सेम स्पीडने दोघेही ट्रॅव्हल करतायत, वॉकिंग करतायत, सेम स्पीडने दोघेही वॉकिंग करतायत आणि दोघांनाही सेम टाइम लागलेला आहे 2 आवर्समध्ये, आणि त्यामुळे आपण डिस्टन्स फाइंड आउट केलं. आता पायथागोरस थेरम आपल्याला यूज करून एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करताय. नाउ इन अ ट्रायंगल पी क्यू आर मेजर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री अँड देअरफॉर पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. मी शॉर्ट लिहिले, तुम्ही ते फुल सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. अँड देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यूची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 2x, क्यू आरची व्हॅल्यू, पी आरची व्हॅल्यू दिलेली आहे 2x, अँड देअर फॉर 2x स्क्वेअर. स्क्वेअर करताना ब्रॅकेट करायचं आहे, कारण आपल्याला 2x ह्या दोघांचाही स्क्वेअर करायचं आहे. प्लस 2x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर 15√2 ब्रॅकेट स्क्वेअर. And therefore, 4x square plus 4x square is equal to 225 into 2. Next step la kay lihta yel baga, 4x square plus 4x square kiti zale. Therefore, 8x square is equal to 225 into 2. Aplyala x ची value kadayche. या 8 आपल्याला तिकडे शिफ्ट करावं लागेल. अँड देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 225 इंटू 2/8. या 2 इथे डिवाइड होईल बघा, मग आपल्याला काय मिळेल? देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 225/4. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, स्क्वेअर रूट घेऊया. हा परफेक्ट स्क्वेअर आहे, हा सुद्धा परफेक्ट स्क्वेअर आहे. मग काय येईल बघा, एक्स इज इक्वल टू 15/2 टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साईड अँड इज इक्वल टू, अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू 7.5 किलोमीटर पर आवर. एक्स काय आपण कन्सिडर केलेलं होतं? स्पीड. आणि आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचं होतं. And therefore, final answer लिया,
एंड देर फॉर काय क्वेश्चन होता बघा आपला, एंड देर फॉर द रिक्वायर स्पीड ऑफ प्रणाली एंड प्रसार, एंड देर फॉर द रिक्वायर स्पीड इज 7.5 किलोमीटर पर आवर. तर अशा प्रकारे सोपं एक्झाम्पल होतं, थोडंसं लेंदी होतं, तुम्हाला ते समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा, नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर 11. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा आपल्याला, इन ट्रँगल ए बी सी मेजर अँगल बी ए सी इज 90 डिग्री, राईट अँगल ट्रँगल आपल्याला दिलेला आहे, सेगमेंट बी एल अँड सेगमेंट सी एम आर मेडियन्स. सेगमेंट बी एल अँड सेगमेंट सी एम आर मेडियन्स ऑफ ट्रँगल ए बी सी. ट्रँगल ए बी सीच्या दोन मेडियन दिलेले आहेत. प्रूव दॅटचा क्वेश्चन आहे हा, म्हणून डायग्राम काढलेले गिवन टू प्रूव, असं प्रूव दॅटच्या क्वेश्चनला आपल्याला लिहायचं आहे. तर आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव करायचं आहे, 4 बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर इज इक्वल टू 5 बी सी स्क्वेअर. आता इथे बघा, आपल्याला दोन इन्फॉर्मेशन दिलेले आहेत, एक म्हणजे राईट अँगल ट्रँगल दिलेला आहे, दुसरं म्हणजे मेडियन आपल्याला दिलेली आहे. मग आपल्याला हेच एक्झाम्पल सॉल्व करायचं असेल तर आपण काय करू शकतो, राईट अँगल ट्रँगल दिला आहे म्हणजे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो, मेडियन्स दिलेली आहे मग मेडियनशी रिलेटेड प्रॉपर्टी कोणती, अपोलोनियस थेरम, आपण अपोलोनियस थेरम यूज करू शकतो. मग पायथागोरस थेरम यूज करायचा असेल तर बी एल स्क्वेअरसाठी बी एल ए हा राईट अँगल ट्रँगल यूज करावा लागेल. फर्स्ट आपल्याला पायथागोरस थेरम यूज करावा लागेल. नंतर सी एम दिलेला आहे, सी एमसाठी आपल्याला हा राईट अँगल ट्रँगल यूज करून पायथागोरस थेरम यूज करावं लागेल. आणि तिसरं बी सी, बी सी स्क्वेअर येण्यासाठी हा मोठा राईट अँगल ट्रँगल विचारात घेऊन पायथागोरस थेरम यूज करावा लागेल. म्हणजे आपल्याला 3 पायथागोरस थेरम यूज करावे लागतील. किंवा मेडियन्स दिलेले आहे, ही एक मेडियन दिले, एकदा अपोलोनियस थेरम यूज करावं लागेल, दुसऱ्यांदा एकदा मेडियन दिले, दुसऱ्यांदा अपोलोनियस थेरम यूज करावं लागेल, आणि परत राईट अँगल ट्रँगल आहे म्हणून एकदा पायथागोरस थेरम यूज करावं लागेल. म्हणजे जर पायथागोरसने गेलो तर आपल्याला 3 पायथागोरस यूज करावं लागेल, मेडियन दिले म्हणजे मिड पॉईंटची पण प्रॉपर्टी आपल्याला यूज करावं लागेल. तर आपण बघूया, अपोलोनियस थेरम यूज करून बघूया काय येते ते. प्रूफ, इन अ ट्रँगल ए बी सी सेगमेंट बी एल अँड सेगमेंट सी एम आर मेडियन्स गिवन and therefore L and M are midpoints and therefore M and L are midpoints of side AC and AB respectively and therefore midpoint ची प्रॉपर्टी सेगमेंट चे यूज करता येईल. हा मिड पॉइंट आहे म्हणजे या दोघांची लेंथ ए सी च्या हाफ असेल. अँड देर फॉर सी एल इज इक्वल टू ए एल इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी, स्टेटमेंट नंबर 1. ए एम इज इक्वल टू बी एम इज इक्वल टू ए एम इज इक्वल टू बी एम इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी, स्टेटमेंट नंबर. आता 90 डिग्री दिलेलं आहे, मोठ्या ट्रँगलमध्ये पायथागोरस थेरम यूज करता येईल. नाव इन अ ट्रँगल ए बी सी मेजर अँगल ए बी सी इज 90 डिग्री अँड देअरफोर बाय पायथागोरस थेरम बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, स्टेटमेंट नंबर 1, सॉरी स्टेटमेंट नंबर 3 बाय पायथागोरस थेरम. आता एक एक मेडियन विचारत घेऊया. बी एल मेडियन दिली आहे ट्रँगल ए बी सीची,
एकदा अपोलोनियस थेरम यूज करूया, सी एम आपल्याला मीडियन दिले, दुसऱ्यांदा अपोलोनियस थेरम यूज करूया, मग कसं म्हणता येईल बघा. नाव इन अ ट्रायंगल ए बी सी सेगमेंट बी एन इज मीडियन गिवन अँड देअरफोर. आता सोयीसाठी आपल्याला अपोलोनियस थेरम कसा लिहिता येईल बघा. लेफ्ट साईडला आपल्याला बी एल आणि सी एम आहेत, मग ते लेफ्ट लिहिण्यासाठी आपल्याला थोडंसं साईड इंटरचेंज करावे लागते. कशा करता येईल बघा. काय अपोलोनियस थेरम, ही जी मेडियन आहे तिच्या ज्या अजेसंट साईड आहेत, सम ऑफ स्क्वेअर ऑफ दिस टू अजेसंट साईड, मग आपल्याला कसं लिहिता येईल, बी सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर, बी सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर, ते आपण या साईडला लिहिणार आहोत. बी सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मीडियन स्क्वेअर, 2 इंटू बी एल स्क्वेअर प्लस 2 इंटू आयदर सी एल स्क्वेअर ऑर ए एल स्क्वेअर, 2 सी एल स्क्वेअर बाय अपोलोनियस थेरम. फुल सेंटेन्समध्ये लिहा अपोलोनियस थेरम. मग आता या सी एलची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल. काय दिलेली आहे बघा, सी एलची व्हॅल्यू सी एल इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी, 2 बी एल स्क्वेअर प्लस 2 इंटू हाफ ए सी, सी एल स्क्वेअर आहे ब्रॅकेट स्क्वेअर करावं लागेल, इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर, हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्या, 2 बी एल स्क्वेअर प्लस 2 इंटू 1/4 ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर, डिवाइड होईल बघा इथे, अँड देअरफोर 2 बी एल स्क्वेअर प्लस 1/2 ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. या 2 डिनॉमिनेटरमधल्या 2 आपल्याला इलिमिनेट करावं लागेल. मग 2 इलिमिनेट करण्यासाठी काय करावं लागेल बघा, 2 इथे डिवाइड आहे, 2 मल्टिप्लाय केलं तर 2 इलिमिनेट होईल. मग थ्रूआउट आपल्याला या इक्वेशनला, म्हणजेच प्रत्येक टर्मला आपल्याला 2 मल्टिप्लाय करावं लागेल, अँड देअरफोर 2 इंटू 2 4 बी एल स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 बी सी स्क्वेअर प्लस 2 ए बी स्क्वेअर. आपल्याला बी एल पाहिजे, या ए सीला शिफ्ट करून टाका तिकडे, अँड देअरफोर 4 बी एल स्क्वेअर इज इक्वल टू 2 बी सी स्क्वेअर प्लस 2 ए बी स्क्वेअर मायनस ए सी स्क्वेअर, से स्टेटमेंट नंबर 4. ज्या पद्धतीने आपण एक मेडियन घेतले आणि सॉल्व केलेला आहे, तसंच दुसरी मेडियन घेऊन आपल्याला याच पद्धतीने लिहायचं आहे. तर इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल तर पुढचा जो पार्ट आहे तो मी इथून पुढे कंटिन्यू करतो आहे. सिमिलरली इन ट्रायंगल, अल्सो इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट सी एम इज द मेडियन अँड देअरफोर, बघा सेगमेंट सी एम मेडियन आहे. अपोलोनियस थेरम यूज करताना आपल्याला कसं करता येईल बघा, सी एम मेडियन आहे, सी एमच्या ज्या अजेसंट साईड आहेत, सम ऑफ स्क्वेअर ऑफ दीज टू अजेसंट साईड्स, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ दीज टू अजेसंट साईड्स, असं आपल्याला लिहिता येईल. मग ते कसं लिहिता येईल बघा, आपल्याला बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, सोयीसाठी आपण हे त्या साईडला लिहिलं आहे, इकडे लिहिण्याच्या ऐवजी इज इक्वल टू 2 इंटू मीडियन स्क्वेअर, 2 इंटू सी एम स्क्वेअर प्लस 2 इंटू या मिड पॉईंटमुळे जे 2 पार्ट होतात त्यापैकी एक पार्ट घ्यायचा आहे आपण, ए एम ऑर बी एम, 2 इंटू ए एम स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहे बघा, या ए एमची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे.
मग ए एमची व्हॅल्यू काय दिले, हाफ इंटू ए बी, अँड देअर फॉर 2 cm² प्लस हाफ इंटू सॉरी प्लस 2 × हाफ ए एमची व्हॅल्यू काय दिले, हाफ ए बी, हाफ ए बी एम स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर करावं लागेल, बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर ॲज इट इज आपल्याला ठेवावं लागेल. तर बघा हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आता मी प्रूफ इथे कंटिन्यू लिहितो आहे. हा ब्रॅकेट नेक्स्ट स्टेपला आपल्याला सॉल्व करता येईल, अँड देअर फॉर 2 cm² प्लस 2 × 1/4 ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, 2 ने इथे डिवाइड होईल. देअर फॉर 2 cm² प्लस हाफ ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, 2 ला इलिमिनेट करायचं आहे. त्या स्टेपप्रमाणेच आपल्याला काय करावं लागेल, 2 ला इलिमिनेट करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल ईच टर्म ऑफ दिस इक्वेशन बाय मल्टिप्लाइंग 2, वी गेट 4 cm² प्लस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 2 bc² प्लस 2 ac². आता आपल्याला प्रूफमध्ये सी एम हवा आहे लेफ्ट साईडला, मग याला आपण शिफ्ट करूया, अँड देअर फॉर 4 cm² इज इक्वल टू 2 bc² प्लस 2 ac², हा इकडे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर मायनस ए बी स्क्वेअर येईल. याला आपण स्टेटमेंट नंबर 5 म्हणूया. आता जे काही आपल्याला प्रूव करायचं आहे ते प्रूव करण्यासाठी आपल्याला 4 आणि 5 हे जे 2 स्टेटमेंट आहे त्यांचे आपल्याला ॲडिशन घ्यावं लागेल. मग काय म्हणायचं आहे, ॲडिंग 4 and 5 वी गेट 4 bl² प्लस 4 cm² लेफ्ट साईडचं ॲडिशन लेफ्ट साईडला लिहायचं आहे, राईट साईडचं ॲडिशन काय बघा 2 bc² प्लस 2 ab² मायनस ac² प्लस याच्या राईट साईडच्या टर्म लिहाव्या लागतील आपल्याला 2 bc² प्लस 2 ac² मायनस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू, बघा लाईक टर्म काय आहे तिथे 2 bc² प्लस 2 bc² 4 bc² प्लस 2 ab² मायनस ए बी स्क्वेअर 1 ab² रिमेनिंग प्लस 2 ac² मायनस ए सी स्क्वेअर 1 ac² रिमेनिंग अँड इज इक्वल टू ab² + ac² इज इक्वल टू bc² फ्रॉम इक्वेशन नंबर 3. 4 bc² प्लस ab² प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू bc² फ्रॉम 3. 3 वरून आपण याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली अँड इज इक्वल टू 4 bc² प्लस bc² 5 bc² अँड देअर फोर 4 bl² प्लस cm² इज इक्वल टू 5 bc² हेन्स प्रूव्ड. तर अशा प्रकारे थोडंसं लेंदी झालं बघा, पण सोपं होतं. त्याच्या स्टेप आपण पुन्हा लिहिल्या आहेत. अपोलोनियस थेरम 2 वेळेला, पायथागोरस थेरम आपण 1 वेळेला यूज केलं आहे, सेगमेंटच्या मिडपॉईंटची प्रॉपर्टी आपण लास्ट इयर शिकलो होतो ती यूज केले. सोपं एक्झाम्पल आहे, पायथागोरसने सोडवता येईल. तुम्ही वेगळ्या मेथडने पायथागोरसने एकदा तुमच्या नोटबुकमध्ये ट्राय करून बघा. हे तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल, व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित रीड करा आणि अपोलोनियसच्या या मेथडने एकदा तुम्ही लिहून काढा आणि तुम्ही स्वतःहून पायथागोरसने कसं कसं सॉल्व करायचं आहे ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे.
हेच एक्झाम्पल, हाच प्रॉब्लेम पायथागोरस थेरमने तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचा आहे. तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर 12. काय दिलेलं आहे बघा नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये. नेक्स्ट प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अजेसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम इज 130 square centimeters अँड लेंथ ऑफ वन ऑफ इट्स डायगनल्स इज 14 centimeters. फाइंड द लेंथ ऑफ अदर डायगनल. आपल्याला पॅरलोग्रामच्या ज्या अजेसंट साइड आहे त्या अजेसंट साइडच्या स्क्वेअरची सम दिलेली आहे. कोणत्याही दोन अजेसंट साइड, या दोन साइड्स असतील, या दोन साइड्स असतील, आणि वन ऑफ इट्स डायगनल इज गिवन. आपल्याला अदर डायगनलची लेंथ काढायची आहे. मग या अगोदर आपण एक पॅरलोग्रामचं एक्झाम्पल बघितलेलं होतं. पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉनग्रुएंट. डायगनलशी रिलेटेड प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे. काय डायगनलशी रिलेटेड प्रॉपर्टी? डायगनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. मग हे डायगनल्स बायसेक्ट होतील, आयडेंटिकल मार्क्सने आपण ते दाखवूया. मग समजा आपण बी डी हा डायगनल 14 दिलेला आहे असं जर आपण कन्सिडर केलं, तर हा 7 होईल, हा 7 होईल सेंटीमीटर. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स दिलेले आहेत, अजेसंट साइड्स दिलेले आहेत. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अजेसंट साइड्स आपल्याला दिलेले आहे 130. मग जर आपण ट्रायंगल ए बी डी कन्सिडर केला, त्याची एओ ही काय होईल? मेडियन. मग मेडियनशी रिलेटेड प्रॉपर्टी अपोलोनियस थेरम आपल्याला इथे यूज करता येईल. कसं लिहिता येईल बघा सोल्युशनमध्ये. आपल्याला आपल्याला डायग्रॅम दिलेली नाही, वर्ड प्रॉब्लेम आहे, डायग्रॅम आपल्याला कन्सिडर करावे लागेल. लेट क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम डायगोनल डायगोनल ए सी अँड बी डी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट ओ. आणि आपल्याला काय दिले? सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अजेसंट साइड्स. मग आपण या दोन अजेसंट साइड कन्सिडर करूया. ए बी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर इज इक्वल टू 130 square centimeters. बी डी इज इक्वल टू डायगोनल बी डी इज इक्वल टू 14 centimeters. डायगोनलची प्रॉपर्टी आपल्याला लिहावी लागेल. काय आहे? डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर, देअरफॉर एओ इज इक्वल टू सी ओ, एओ इज इक्वल टू सी ओ इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी, से स्टेटमेंट नंबर 1. BO is equal to DO and BO is equal to DO is equal to half of BD, statement number 2. And therefore BO is equal to DO is equal to half into 14 is equal to 7 centimeters. Yala 3 mana. Now ट्रायंगल ए बी डी आपण कन्सिडर करणार आहोत आणि एओ ही मेडियन घेणार आहोत. नाउ इन ट्रायंगल ए बी डी सेगमेंट एओ इज द मेडियन अँड देअरफॉर ए बी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर इज इक्वल टू 2 AO square प्लस 2 BO square बाय अपोलोनियस थेरम. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ए बी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर दिलेला आहे 130, देअरफॉर 130 इज इक्वल टू 2 AO square प्लस 2 BO ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 7 centimeters, 7 square फ्रॉम given and 3, and therefore 130 is equal to 2 AO square plus 7 square 49 49 2 98, and therefore या 98 ला इकडे शिफ्ट करा, मायनस होईल. 130 मायनस 98 इज इक्वल टू 2 AO square अँड देअरफॉर 32 इज इक्वल टू 2 AO square. या 2 ला शिफ्ट करा इकडे, 2 इकडे मल्टीप्लाइड इकडे आल्यानंतर डिवाइड होईल अँड देअरफॉर 32 अपॉन 2 इज इक्वल टू AO square
and therefore 16 is equal to AO square. Taking square root, we get 4 is equal to AO. मग आपण इक्वेशन वन मध्ये बघितलं होतं AO इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी. नाव AO इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी. AO ची व्हॅल्यू ठेवा, 4 इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी. या 2 ला इकडे शिफ्ट करा, मल्टीप्लाय होईल अँड देअर फोर 4 इंटू 2 इज इक्वल टू ए सी. 8 सेंटीमीटर इज इक्वल टू ए सी. 8 सेंटीमीटर इज इक्वल टू ए सी and therefore AC is equal to 8 centimeter and therefore full sentence madhe answer liha, length of the other diagonal is 8 centimeter. तर मित्रांनो हाही प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओ पॉज करा, तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून काढा. तर आज घेतलेले सगळे 5 प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 2 मधले रिमेनिंग प्रॉब्लेम्स घेणार आहोत. तर तुम्ही आत्तापर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.